गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी पाऊस पडल्यानं त्याचा फटका ऊस उत्पादनाला बसलाय यावर्षीच्या कारखान्याच्या गाळप हंगामामध्ये खट होण्याची शक्यता आहे त्यातच केंद्र शासनानं इथेनॉलसारख्या उपपदार्थावर घातलेल्या बंदीमुळं कारखान्यांचा आर्थिक स्रोत थांबणार असल्यानं यावर्षीच्या हंगामात कारखान्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होणार आहेत यावर्षी कमी पाऊस झाल्याचा परिणाम इतर पिकांबरोबर ऊस पिकावरही झालाय पावसाअभावी पा। ऊसाच्या उंचीमध्ये पूर्ण वाढ झालेली नाही त्यामुळे एकरी दोन ते अडीच टन उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला आता सव्वा ते दीड टन उत्पादनावरच समाधान मानावं लागतंय त्यामुळे मिळणारं उत्पादन आणि घातलेला खर्च याचा ताळमेळ बसवणं शेतकऱ्याला अडचणीचं ठरणार आहे शेतकऱ्यांबरोबर साखर कारखानदारीलाही त्याचा फटका बसणार आहे जिल्ह्यामध्ये अडीच हजारपासून पासून ते वीस हजार मेट्रिक टन पर्यंत ऊस काळप करणारे कारखाने मात्र यावर्षीच्या ऊस उत्पादनाची परिस्थिती पाहिली तर कारखान्यांना हंगामाच्या उत्तरार्धात ऊस पुरवठा होणं अशक्य होणार आहे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी बहुतांश कारखान्यांची घर घर थांबण्याची शक्यता आहे त्यातच इथेनॉल सारखा उपपदार्थ बनवण्याला केंद्र शासनानं बंदी घातल्यानं साखर कारखाने आर्थिक अडचणीत येणार आहेत दरवर्षी हंगामाच्या शेवटी साखर कारखान्यांकडून ऊसाची पळवापळवी होते यंदा मात्र गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच असे प्रकार गावागावात सुरू